हॅलो फ्रेंड्स, मागील आठवड्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 पाहिला. त्यानंतर काही डेफिनेशन मी तुम्हाला देऊन दिल्या होत्या आणि त्या डेफिनेशन झाल्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.2 आता आपण सुरू करतोय. फर्स्ट वन, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट. खालीलपैकी कोणते संच समान आहेत आणि कोणते नाही आहेत ते आपल्याला दाखवायचे. जस्टिफाय युअर आन्सर, तुमचं उत्तर आहे ते पडताळून पाहायचंय, त्याचं रिझन पण सांगायचंय. फर्स्ट वन, ए इज इक्वल टू एक्स सच दॅट 3x - 1 = 2. ए या संचामध्ये एक्स हा असा घटक आहे की 3x - 1 = 2 हे इक्वेशन दिले. पहिल्यांदा इक्वेशन सॉल्व्ह करायला लागेल, इथं मी ते सॉल्व्ह केले पहा. 3x - 1 = 2 हा जो मायनस वन आहे इकडे आणल्यानंतर प्लस वन होईल. 3x = 2 + 1, 3x = 3, दॅट मीन्स x = 3/3, दॅट मीन्स x = 1. याचा अर्थ काय, ए या संचामध्ये जर आपण हे लिस्टिंग मेथडने मांडलं तर 1 हा एकमेव घटक आहे. आता बी बघू, इथं काय दिलेलं आहे, बी एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर. एक्स हा नॅचरल नंबर आहे, बट एक्स इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. पण तो प्राईमही नाही आणि कंपोजिटही नाही. तुम्हाला माहिती आहे प्राईम आणि कंपोजिट नसणारा नॅचरल नंबर म्हणजे 1, म्हणजे आपल्याला बी इज इक्वल टू 1 असं लिहिता येईल लिस्टिंग मेथडने. बी या सेटमध्ये 1 हा एकमेव एलिमेंट आहे. थर्ड वन, एक्स सच दॅट एक्स बिलॉंग टू यन. एक्स हा नैसर्गिक संख्या आहे अँड लेस दॅन 2. तुम्हाला माहिती आहे ज्या नॅचरल नंबर्स आहेत त्या नॅचरल नंबर्स कुठले आहेत रे, एन इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5 या पद्धतीने. यामध्ये 2 पेक्षा लहान हा 2 आहे, त्याच्यापेक्षा लहान म्हणजे कुठला आला, 1. देअरफोर सी इज इक्वल टू 1. याचा अर्थ फर्स्ट सेकंड थर्ड वरून आपल्याला असं लिहिता येईल की तिन्ही संचामध्ये 1 हा एकच एलिमेंट आहे. देअरफोर ए बी सी आर इक्वल सेट्स बिकॉज दे कंटेन द सेम एलिमेंट 1. सेकंड एक्झाम्पल त्यातलं पाहू आता आपण. डिसाइड वेदर सेट ए अँड बी आर इक्वल. इथं दोन सेट दिलेले आहेत ए बी, ते इक्वल आहेत का सांगायचे, रिझन पण द्यायचं आहे. पहिला दिलेला आहे ए इज इक्वल टू इवन प्राईम नंबर्स. तुम्हाला माहिती आहे प्राईम नंबर आहेत ते 2, 3, 5, 7, 11, 13 या पद्धतीने मी लिहून दिलेले आहे तुम्हाला. त्याच्यातला इवन नंबर फक्त 2 आहे, म्हणजे लिस्टिंग मेथडने जर मांडलं तर ए इज इक्वल टू 2 असं लिहिता येईल फक्त आपल्याला. आता बी, बी मध्ये ही कंडिशन दिली आपल्याला, इक्वेशन दिले 7x - 1 = 13. आपण जर ते सॉल्व्ह केलं 7x - 1 = 13, हा मायनस वन इकडे आणला तर प्लस होईल. 13 + 1 किती येईल रे, 14. दॅट मीन्स 7x = 14. एक्स इज इक्वल टू हा 7 जर इकडे आणला आणि डिवाइड केला तर एक्स इज इक्वल टू किती येईल रे, 2. याचा अर्थ बी या सेटमध्ये सुद्धा 2 हा एलिमेंट आहे. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वी कॅन राईट ए अँड बी आर इक्वल सेट बिकॉज दे कंटेन द सेम एलिमेंट 2. दोघांमध्ये 2 हा एकमेव घटक आहे म्हणून त्यांना पण इक्वल सेट म्हणता येईल. विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स, वाय. एम्प्टी सेट कोणते विचारले. तुम्हाला माहिती आहे द सेट विच डज नॉट कंटेन एनी एलिमेंट इज कॉल्ड एम्प्टी सेट. ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्याला एम्प्टी सेट म्हणतो आपण. बघू आता ए मध्ये दिलंय ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. 0 पेक्षा लहान नॅचरल नंबर. नॅचरल नंबर 1, 2 पासून सुरू होतात, याचा अर्थ 0 पेक्षा लहान नसणारच आहे त्याच्यामध्ये. Therefore, A is equal to empty set or A is equal to 5. A is an empty set. B, B मध्ये पहा x square is equal to 0 दिलाय. मी जर तुम्हाला विचारलं कोणत्या संख्येचा स्क्वेअर 0 येईल तर तुम्ही म्हणाल 0 चा, म्हणजे B या सेटमध्ये 0 हा एकमेव एलिमेंट आहे. x square is equal to 0, therefore x is equal to 0. एलिमेंट आहे याचा अर्थ तो empty set नाही. Therefore, B is not an empty set. सी, सेट सी मध्ये काय दिलेले इथं आपल्याला 5x - 2 = 0 आणि एक्स बिलॉंग टू यन. पुढे आणखीन एक कंडिशन दिलेली आहे, एक्स ची व्हॅल्यू काढल्यानंतर ती नॅचरल असली पाहिजे. आता आपण एक्स ची व्हॅल्यू काढूया, ती 5x - 2 = 0. मायनस टू इकडे आणले तर प्लस झाले आणि हा 5 इकडे आणला डिवाइड झाला तर 2/5. पण हा नॅचरल नंबर आहे का रे, नाहीये. आपल्याला देताना मात्र त्यांनी दिले एक्स इज इक्वल टू एक्स बिलॉंग टू यन आणि 2/5 डज नॉट बिलॉंग टू यन. देअर फोर
सी इज इक्वल टू फाय. सी या संचामध्ये एकही घटक नाही असं म्हणता येईल आपल्याला, किंवा सी इज इक्वल टू फाय. सी इज अन एम्प्टी सेट. द फोर्थ वन, राईट विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाईट ऑर इनफायनाईट. फायनाईट म्हणजे काय रे, शांत संच ज्यांना अंत आहे असा. इनफायनाईट म्हणजे अनंत संच, ज्या संचातले घटक वाढत जातात, त्यांची यादी करता येत नाहीत, काउंटेबल नाहीत, त्यांना इन्फायनाईट म्हणतो आपण. पहिले एक्झाम्पल पहा, एक्स सच दॅट एक्स इज लेस दॅन टेन, एक्स इज नॅचरल नंबर. तुम्हाला जर मी सांगितलं 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या सांगा, तर तुम्ही सांगाल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. याचा अर्थ इथे यादी संपते, हे काउंटेबल आहेत. देअरफोर ए इज अ फायनाईट सेट, ए हा शांत संच आहे. बी, वाय सच दॅट वाय इज लेस दॅन वन, वाय इज अन इंटिगर. आता जर तुम्हाला सांगितलं मी इंटिगर कोण कोणते आहेत, फर्स्ट लेक्चरला तुम्हाला मी इंटिगर्स लिहून दिलेले आहेत, तर तुम्ही सांगाल डॉट डॉट डॉट, -4, -3, -2, -1, हे सगळे निगेटिव्ह, त्यानंतर 0 आणि पॉझिटिव्ह 1, 2, 3, 4 असे. आता आपल्याला कंडिशन दिलेली आहे लेस दॅन -1, हा -1 आहे, त्याच्यापेक्षा लहान म्हणजे इकडच्या बाजूचे हे सगळे, म्हणून इथं आपल्याला असं लिहिता येईल b इज इक्वल टू डॉट 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 -4, -3, -2. जर इकडनं वाचलं तर या सेटमध्ये -2, -3, -4 अँड सो ऑन खूप असे सगळे आहेत, सो b इज अन इनफायनाईट सेट. थर्ड वन, c इज इक्वल टू सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. तुमच्या शाळेतील 9वीच्या विद्यार्थ्यांचा संच. आता तुम्ही सगळे वेगवेगळ्या शाळांमध्ये आहात आणि प्रत्येक शाळेमध्ये कधी 9वीच्या 2 तुकड्या, 3 तुकड्या, 5 तुकड्या काय असतील त्या, तरी एकूण ज्या काही तुकड्या आहेत त्यांच्यातली एकूण मुलं मोजता येतील आपल्याला, ती सगळी काय तरी काउंटेबल आहेत. त्यांची जर यादी केली तर ती कुठे ना कुठे संपेल. देअरफोर सी इज अन फायनाईट सेट, फायनाईट सेट शांत संच आहे सी. त्यानंतर सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज, असंच गावातले जर संख्या मोजायला लावली तर काही गावांमध्ये 400 भरतील, 500 भरतील, 1000 भरतील, 4000 भरतील, पण जी काही संख्या असेल ती काउंटेबल असेल, मोजता येण्यासारखी असेल, सो This is a finite set. Set of laboratory apparatus. तुमच्या प्रयोगशाळेतील जे apparatus आहेत, साधने, त्यांची यादी. ती जर यादी केली तर टेस्ट ट्यूब एवढ्या भरतील, फ्लास्क एवढे भरतील, अशी सगळी जर यादी आपण मांडली तर त्याची काहीतरी संख्या असेल जी कशी असेल रे, काउंटेबल, ती मोजता येईल, 200, 500 काय असेल ती. This is a finite set. त्यामुळे हा शांत संच होईल. सेट ऑफ होल नंबर्स, तुम्हाला जर होल नंबर लिहायला लावले तर तुम्ही असे लिहाल डब्ल्यू इज इक्वल टू 0, 1, 2, 3, 4, 5, या पद्धतीने सगळे होल नंबर्स तुम्ही लिहाल. इथं पाहताय तुम्ही यादी संपत नाहीये, हा अनंत संच आहे. द काउंटिंग ऑफ एलिमेंट डज नॉट टर्मिनेट, याची जी यादी आहे ती यादी संपत नाही, हे द सेट ऑफ द होल नंबर्स इज इन्फायनाईट सेट. त्यामुळे हा इन्फायनाईट सेट होईल. आता सेट ऑफ रॅशनल नंबर्स, तुम्हाला माहिती आहे परिमेय संख्या, अंशेद स्वरूपामध्ये ज्या सगळ्या संख्या म्हणता येतात त्यांना परिमेय संख्या म्हणतो आपण. अशा अनंत आहेत, इन्फायनाईट आहेत, देर आर इन्फायनाईट रॅशनल नंबर्स अँड हेन्स द सेट इज ऑल्सो इन्फायनाईट सेट. दिस इज अन इन्फायनाईट सेट. इथं हा 1.2 आहे तो संपतो. या पुढचा जो पार्ट आहे तो मी पुढच्या लेक्चरमध्ये घेईल. तुमच्याकडे पाठीमागचं लिहिलेलं असेल, नसलं लिहिलं तर ते लिहून घ्या. मुलं थोडस कंटाळा करतायत, सगळी मुलं परत या जागेवर आणि सगळे लिहा, मुलींनी सगळ्यांनी लिहून घ्या. लेक्चर अटेंड केल्यानंतर मला त्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये रिस्पॉन्स द्या आणि लवकरात लवकर आपण भेटू अशी अपेक्षा ठेवू. टिल देन गुड बाय, हॅव अ नाईस.